प्रभाग क्रमांक 97 चे नगरसेवक काशिनाथ पवार यांच्या अथक प्रयत्नाने आणि खासदार राजन विचारे यांच्या निधीतून प्रभागातील नागरिकांसाठी नेरूळ सेक्टर 18 येथे सभामंडप बांधणे, नेरूळ सेक्टर 18A येथे महानगर घरगुती गॅस पाईपलाईन टाकणे, नेरूळ सेक्टर 20 बालाजी मंदिराच्या पाठीमागील भागात संरक्षण भिंत बांधण्याच्या कामांचा शुभारंभ आणि रॉक गार्डन येथील ओपन जिम तसेच शहीद तुकाराम मुंबळे समाज मंदिर यांचा लोकार्पण सोहळा खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी खासदार राजन विचारे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, शहर प्रमुख विजय माने, नवी मुंबई जिल्हा महिला संघटक रंजना शिंत्रे, आशाताई पवार, शाखा प्रमुख तानाजी जाधव, स्थानिक नगरसेवक काशिनाथ पवार, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी याकरता खासदार निधीतून नेरूळ सेक्टर 18 येथील अनिरुद्ध बापू मैदानात सभागृह मंडप बांधण्यात येणार आहे. यासाठी 30 लाखांचा खासदार निधी देण्यात आला असून हे काम पुढील वर्षभरात पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर प्रभागातील तरुणांचे आरोग्य व्यवस्थित राहावे याकरता नेरूळ सेक्टर 18 येथील रॉक गार्डनमध्ये ओपन जिम उभारण्यात आली आहे. तसेच शहीद तुकाराम मुंबळे समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांसाठी महानगर घरगुती गॅस पाईपलाईन जोडण्यात येणार आहे. नेरूळ सेक्टर 20 बालाजी मंदिराच्या पाठीमागील भागात संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नगरसेवक काशिनाथ पवार हे आपल्या प्रभागात चांगले काम करत आहेत. येथील नागरिकांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन विविध उपाययोजना राबवित आहेत. त्यांचे हे काम असेच पुढे सुरू राहावे अशा शुभेच्छा खासदार राजन विचारे यांनी दिल्या. आमचे या विभागाचे नगरसेवक आदरणीय काशिनाथजी पवार यांच्या माध्यमातून या इकडे नागरिकांची मागणी होती की इथे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव होतात, मग गणेश उत्सव असेल किंवा इतर काही उत्सव होतात, या उत्सवासाठी स्टेज पाहिजे आणि त्यासाठी ही मागणी काशिनाथ पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इकडे केली होती आणि आज खऱ्या अर्थाने या सभा मंडपाचं आज भूमिपूजन झालेलं आहे. वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होऊन लोकार्पण त्याचं होणार आहे. खासदार निधीतून हे आपण सर्व करतो आहे आणि मी खास करून काशिनाथ पवार यांचं अभिनंदन करेल की त्यांच्या या प्रभागामध्ये लोकांच्या ना जे पाहिजे हवं आहे ते त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये काशिनाथ पवार यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची समाज उपयोगी अशी कामं, मग रस्ते असतील, लाईट्स, LED लाईट्स असतील, गार्डन असेल, ओपन जिम असेल, आज गॅसच्या लाईनचंसुद्धा भूमिपूजन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांना जे हवं आहे ते करण्याचा काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. प्रभागातील नागरिकांसाठी सभा मंडपाची आवश्यकता होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून इतर कामांचाही लोकार्पण आणि शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच येथील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्थानिक नगरसेवक काशिनाथ पवार यांनी सांगितले. सर्वप्रथम आज आपण महानगर गॅसच्या घराघरात पाईपलाईन देणार आहोत, पाईप गॅस देणार आहोत. त्याचं उद्घाटन सन्माननीय खासदार राजन विचारे साहेबांच्या हस्ते झालं. त्यानंतर आपण इथे भव्य दिव्य असं साहेबांच्याच निधीतनं सभामंडप उभारण्यात आलं आहे, कारण त्याची लोकांच्या जिव्हाळीचा विषय होता आणि ते साहेबांनी ते सर्वांची इच्छा पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे एक ओपन जिमचं उद्घाटन घेतलं, का ते ज्येष्ठ नागरिकांना तोसुद्धा खूप गरजेचा विषय होता. पण आता विषय असं झाला आहे का तिकडे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी इतका लेडीज लोकच, पुरुषांपेक्षा लेडीजच त्या जिमवर जास्ती असतात. तर साहेब आम्हाला अजून एक की त्या आजूबाजूला कुठेतरी जिम हे करून द्या अशी ज्येष्ठ नागरिकांची आणि ते तरुणांची इच्छा आहे. तर मी ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करेल. आणि तिसरं उद्घाटन आपण इथे केलं समाज मंदिराचं लोकार्पण, त्याचं रिपेरिंग घेतलं जवळजवळ 8 लाखाचं आणि त्याचं एक आपण लोकार्पण सोहळा केला. आणि आजकाल कसं माहिती का, आरोग्य धनसंपदा, त्याप्रमाणे सर्वांनाच ॲक्च्युली व्यायामाची गरज आहे. सर्वांनाच कुठे जिम लावणं शक्य नाही, कारण जिम आजकाल जिमला जायचं तर वर्षाचं 5 ते 6 हजार रुपये खर्च आहे आणि हे सर्वांना शक्य नाही. तर इथे जे पण ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना ते इथे इजिली म्हणजे फुकटमध्ये जिम करता येते. परत महिलासुद्धा, आमच्या महिला भगिनीसुद्धा इथे येऊन त्या जिमचा उपभोग घेतात.
मला म्हणजे अतिशय आनंद आहे का आज त्यांच्यासाठी मी सर्व काही करू शकलो आणि अजून पण महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इथल्या युवकांसाठी जे पण काय करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. सिटी न्यूज अपडेट ब्युरो.